स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा फुले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धरती आबा बिरसा मुंडा, अंत्य क्रांतिकारक आमचे आराध्य दैवत राघोजी भांगरे आणि समोर बसलेले तमाम बंधू आणि भगिनी, खर तर आज या ठिकाणी आपण सन्माननीय देवरावजी दांडेसाहेब यांच्या आमदारकीचे या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. बघतो ना, खर तर इलेक्शन किंवा राजकारण म्हटलं तर या राजकारणापासून अनेक वर्ष कोसळून आपल्याला आदिवासी बांधव आज या प्रक्रियेमध्ये गुंतताना मला दिसतोय आणि या गोष्टीचा खर तर मला प्रचंड अभिमान वाटतोय की आज माझा बांधव या ठिकाणी जागृत झालेला आहे. आज माझा बांधव त्याच्या अधिकाराबद्दल ज्या ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रक्रियांबद्दल जागृत झालेला आहे. पण तुम्ही आपण आमदार मी का बनतोय, खर तर आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या देशामध्ये हे संविधान पुस्तक आहे. त्या संविधानाच्या पुस्तकामध्ये इतरच्या प्रत्येक माणसाचा हक्क आणि अधिकार शब्दबद्ध केलेले आहे आणि त्याच्याबद्दल खर तर आपण या ठिकाणी आज सन्मानाने आणि ताट मानाने आपण जीवन जगत आहोत. कारण आपण पाहिला की देशाचा इतिहास हजारो वर्षी इतरचा दलित, इतरचा आदिवासी, इतरचा बहुतेक वर्ग इंडियन इंडियासारखा या ठिकाणी नागरला जात होता आणि या सर्वांना त्या ठिकाणी योग्य उत्तर देण्याचे काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या पुस्तिकेमध्ये आहे आणि म्हणून आज मला जो अभिमान शिवाजी महाराजांबद्दल वाटतोय, जो अभिमान या ठिकाणी रामकृष्ण महात्मा फुलेंबद्दल वाटतोय, तितकाच अभिमान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा वाटला पाहिजे मित्रांनो. आणि ही बाब खरं तर आपण सर्वात लक्षात ठेवली पाहिजे. त्या सर्व महापुरुषांचे कोणत्या का घडली पाहिजे, कारण या माणसांनी आपल्याला सन्मानाने जगायला शिकवलेलं आहे. सन्मानाची वागणूक या माणसांनी आपल्याला दिलेली आहे, नाहीतर काय या देशाचा इतिहास आहे. कोणी दोघांतून गेलं नाही, कोणी कोणतातून गेलं नाही, कोणी पायातून गेलं नाही, कोणी जागेतून गेलं नाही, असे खोटे इतिहास आपली समोर ठेवलेला आहे आणि तिथून पुढे तुम्हाला मित्रांनो. खर तर मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी धन्यवाद देतो की या ठिकाणी समाजी वर्गातील सर्व कार्यकर्ते घटनेमध्ये या आदिवासी बांधवांना आपण या ठिकाणी निमंत्रित केले. या रॅलीमध्ये येत असताना अनेक लोकांनी मला विचारलं, साबण साहेब तुमची भूमिका कशी आहे बाबा, आज लांडे साहेब खर तर आदिवासी समाजाचे आहेत आणि मग तुम्ही जातीय भूमिका कशी काय घेणार. मी या सगळ्यांना उत्तर देतो की जर एखाद्या आदिवासी बांधवांनी फॉर्म भरला तो ते जातीयवादी, तुम्ही फॉर्म भरले तर तुम्ही कोणीतरी राष्ट्रीय पक्षाचे पुढारी, तुझा बाप एका पक्षात, तुझी आई दुसऱ्या पक्षात, तुझा भाऊ दुसऱ्या पक्षात जातीयवादी आहे. पण तुम्ही जातीयवादी नाही, आदिवासी विरोध मला ओबीसी विरोध आणि चालला करणार राज्यामध्ये आणि मग बंधू अशा परिस्थितीमध्ये विचार केला तर आपण पुन्हा पुन्हा या ग्रंथांची बंड दाबावे का, हा प्रश्न माझ्या समोर उभा राहिलेला आहे. जेव्हा या ठिकाणी आमच्या मला म्हणून की या पक्षामध्ये नक्की तिथे काय घात होते, तेव्हा मी तुमचे प्रस्थापित पक्ष कुठे गेले होते आणि काय आणि मग अशी बांधवांनी आमच्या हक्कासाठी का प्रक्रियेमध्ये जाऊ नये याचं उत्तर आणि म्हणून तुम्हाला सांगतो बंधू ते ज्या वेळेच्या ठिकाणी मणिपूर झाड तुटतं आणि अजूनही सांगते आहे, परंतु कुठलाही प्रस्थापित पक्ष या ठिकाणी त्या घटनेच्या विरोधामध्ये उतरले नाही. दुसरी बाबी तपासा तुम्ही, ज्या वेळेस दिल्लीमध्ये निर्भय कांड झाली त्यावेळेस मात्र इंधनच्या हातात मेन मध्ये घेऊन सहानुभूती व्यक्त करतो आणि मी सुद्धा आमची आई मोदी तेव्हा रस्त्यावर उतर होतो आणि ही सुद्धा आमची आई बहिणीच आहे, तेव्हा कुठे इथे तुमची सहानुभूती होती आणि म्हणून आम्ही इथे या ठिकाणी उतरतोय. आणि या ठिकाणी मला म्हणत होते की आणि सी बीजेपीची बी टीम आहे आणि बी टीम असो सी टीम असो नंतर तिकडे बी टीम असू द्या
या तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मांचे बांधव राहतात, अत्यंत गुण्यागोविंदाने राहतात. परंतु बंधू एक गोष्ट आपण तपासली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये छातीवाद निर्माण केली जात आहे, समाजामध्ये प्रेम निर्माण केली जात आहे. आणि त्यांच्यातून आपल्याला राजकारणी कोण वाढवलं नाही का हिंदीच्या प्रस्तावित पक्षाने केलं नाही. या सर्व प्रस्तावित मुद्दल घ्यायचं असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आणि तुम्हाला काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे यांना जर जाऊन सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य उभं केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदीच्या सत्तेमध्ये आदिवासी बांधवांना किंवा सहभाग केला होता यांना काय माहिती आहे तुम्हाला? जरा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही अभ्यासाला नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणून आमच्या इतिहासामध्ये स्थान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 ते 20% आदिवासी बांधवांना हिंदीच्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं होतं. आज आम्हाला पंचायत समिती साठी निवडणुकी करायचे आज आम्ही नाही मागितली तुमच्यावर सर्वांनी आपण तिकडे मागितले. परंतु कुठल्याही प्रस्तावित पक्षाला असं वाटलं नाहीये की आदिवासी बांधवाला काही संधी दिली पाहिजे. का संधी नकोय आम्हाला? आम्ही का मागतोय इथे आम्हाला सत्तेतील वाटा आमच्या. तुम्हाला सर्व समाज बांधवांना सांगते 22 ते 24% आदिवासी एक आदिवासी संघ या तालुक्यामध्ये आहे. आज आमच्या सोबत या ठिकाणी आंबेडकर साहेबांचे नातू प्रकाशजी आंबेडकर साहेब सोबत आहे. आज या ठिकाणी आमच्या सोबत ही त्यांच्या खरे मराठी बांधव आहे. आज आमच्या सोबत ही त्यांच्या तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही प्रस्थापित असाल, तुमच्याकडे पैसा असाल, तुमच्याकडे, परंतु जनतेने मला घेतल्यानंतर बनवाबंदी लाभे म्हणताय त्याचा मी मागच्या लोकसभेमध्ये आरोप पाहिलेला आहे. काळजी करू नका, इथेचा ओबीसी बांधवांचा सोबत आहे, इथेचा खरीप बांधवांचा सोबत आहे. काय केलं त्यांनी? दर मिनिटाला 3 आत्महत्या होत आहेत. मराठा बांधवांनी मोर्चे काढत नाही मग काय नाही काढणार? आज गेली 70-75 वर्षे झाले सत्तेमध्ये आहे ना काय जे म्हणतात की आम्ही मराठा बांधवांचे उद्धार करते आहोत हीच एक सत्तेमध्ये आहे. परंतु याच कधी मराठा बांधवांचे दर 15-17 शिक्षण घेऊन तरुण बांधव या ठिकाणी आत्महत्या करतायत. महाराष्ट्रामध्ये बेरोजगार पाहिजे नाही 11% पुढे या ठिकाणी महाराष्ट्रातील बेरोजगारचा दर गेलेला आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोक्यात 65,000 कर्ज महाराष्ट्रामध्ये आहे. 2014 55,000 कोटी होत राज्यावरती. परंतु आज 1,000 कोटीच्या पुढे गेलेले काय परिस्थिती आहे? कसले तुम्ही सांगता आली हे कल्याणकारक आहे का? जिथे प्रत्येक बांधवांनी सवाल केलं पाहिजे त्या सपा लागणार तुम्ही या पक्षातून त्या पक्षाने जरूर जाओ. परंतु जनतेच्या कल्याणाचा विचार तुम्ही जर मनामध्ये ठेवला नाही, जनतेच्या कल्याणाचा विचार तुम्ही करत नाही तर निश्चितच ही जनता तुम्हाला सत्तेमध्ये तुमच्या पेका टाकणार जाऊन आपल्याला शिवाय राहणार नाही. आणि विनंती आहे की आपण इथून गावागावांमध्ये आपल्या सर्व समाज बांधवांमध्ये आणू नका. पश्चिम भागामध्ये मराठा बांधव आहे, ओबीसी बांधव आहे, दलित बांधव आहे, अल्पसंख्याक बांधव आहे. या दोन तालुक्यामध्ये सुद्धा माझी सर्वसाधारण बांधवांना विनंती आहे की या प्रस्तावित आहे की आम्ही पैसे
छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास आहे. ज्यांनी सर्वसामान्य माणसाचे आदिपत्री घडला येते सर्वसामान्य माणसांनी त्या सरदारांना शिकवलं आहे. आणि म्हणून या जुन्नर तालुक्याचा इतिहास आपण या ठिकाणी घडवायचा आहे. आज आदिवासी बांधव वर्षानुवर्ष तपल्याच्या मानसिकतेमध्ये जीवन जगतोय. वर्षानुवर्ष कुठल्याही सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. परंतु याच्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा निघाला त्यावेळी त्यांच्या प्रस्थापित कोणी मांडलेलं नाही. आणि म्हणून या पुढाऱ्यांना सुद्धा स्वात विचारण्यासाठी त्या ठिकाणी विधान भवनामध्ये आपण आपल्या मताचा आपल्या सवयीचा माल त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे. आणि तुम्ही माणूस आहे देवरावजी लांडेस आहे खरं तर अनेक वेळा लांडेस तुमच्या आरती कोणी बोलले नाही परंतु निश्चित आरती वेळ नाहीये. ज्याकरांनी चालत या ठिकाणी एकत्र येऊ त्यावेळेस आपण समाज हिताचा विचार घेऊन पुढे जाऊ असं या ठिकाणी आपला सर्वांना सांगतो. आणि पुण्याच्या विनंती करतो मित्रांनो ही लढाई आपण हातामध्ये घेतली आहे. ही लढाई केवळ आपण आपल्या मनामध्ये ठेवायची नाहीये. मला एक आता थोडस लढते काम कुणीतरी एका माणसाने आपल्या त्या ठिकाणी आदिवासी भागातील एकाला कुणीतरी होता म्हणून दीडशे आला तो म्हणत होता मी आदिवासीच्या मागामध्ये आता बंद झालेले आहे आणि आता काय ते दिसत नाहीये. मित्रांनो खर तर लायकी नसणारे माणसं जर अशा पदावरती गेली तर अशा पद्धतीला त्यांच्या तोंडामधून वक्तव्य येत. आणि या सर्व माणसांना माझी विनंती आहे की समाजाने आज तुम्हाला गावचा प्रतिनिधित्व केलं आहे तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे परंतु तुम्ही त्या ठिकाणी त्या पदावर लायक नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण एवढा मोठा आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाजाला तुम्ही जर माकडी नामत असाल तर निश्चितच तुमची तिथली तरी लायकी नाही तुमची एवढं मी त्यांनी सांगतो. आणि धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.